नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार बावीस साठीचं निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करणार आहोत एकोणतीस डिसेंबर रोजी गुरुवार असल्यामुळे आणि त्यातल्या त्यात महिन्याचा शेवटचा गुरुवार असल्यामुळे जे काही सगळे स्टॉक आहेत त्याच्या फ्युचर आणि ऑप्शनमध्ये तसंच जे इंडेक्स आहेत त्याच्या फ्युचर आणि ऑप्शनची मंथली एक्सपायरी उद्याच असणार आहे त्यामुळे या व्हिडिओमध्ये मध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या मंथली एक्सपायरी विषयी सुद्धा आपण डिटेल मध्ये चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ मंथली एक्सपायरी स्पेशल व्हिडिओ असणार आहे त्यामुळे माझी आपल्या सर्वांना विनंती असेल की हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण बघा आपण हा व्हिडिओ आता सुरू करणार आहोत मात्र त्यापूर्वी एक नेहमीची सूचना आहे की ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथेच शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा दिलेली आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या वेबसाईटलासुद्धा अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आजच्या व्हिडिओला सुरू करूया आणि हे समजून घेऊया की आज बुधवारी निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये नक्की काय काय घडलं आणि उद्या गुरुवारी काय काय घडू शकतं याचं विश्लेषण त्यासाठी मी तुम्हाला डायरेक्टली चार्टवर घेऊन जातोय आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आता काल जे विश्लेषण केलेलं होतं त्याच्यामध्ये मी तुम्हाला इम्पॉर्टंट लेवल म्हणून ही वरची लेव्हल सांगितलेली होती आणि ही खालची लेव्हल सांगितलेली होती वरची लेवल, लेवल ती जर तुम्ही बघितली तर ती होती बेचाळीस हजार नऊशे सत्तावीस ची आणि खालची लेवल जर बघितली तर तुम्हाला लक्षात येईल ती होती बेचाळीस हजार पाचशे एकोणचाळीस ची आता नेहमी लक्षात ठेवायचं की जर समजा ह्या दोघांमध्ये जर फरक अडीचशे किंवा अडीचशे पेक्षा जास्त पॉइंटचा असेल तर आपण एक सेंटर लाईन सुद्धा इथे काढायची आता मी मुद्दाम काय करतो ती सेंटर लाईन स्वतः काढत नाही तुम्हाला काढायला सांगतोय तर मागचे काही व्हिडिओमध्ये मी ती काढून दाखवत होतो आता काढून दाखवत नाही आहे मी ह्या दोन इम्पॉर्टंट लेवलच देतो आणि तुम्हाला आता हळूहळू जवळजवळ आपण एकशे चाळीसपेक्षा जास्त दैनंदिन विश्लेषणाचे व्हिडिओ मागच्या सहा महिन्यामध्ये बनवलेले आहेत जे नियमित सदस्य आहेत त्यांना आता ह्या सगळ्या लेवलचं महत्त्व ह्या सेंटर लेवलचं महत्त्व आता हळूहळू लक्षात यायला लागलं असेल आपण इथे बघू शकतो की आज ओपनिंग जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये मी हे पण सांगितलं होतं की जर समजा गॅपडाऊन ओपन झालं तर आपल्याला खरं म्हणजे ट्रेड करणं सगळ्यात सोपं असणार आहे आणि माझी अपेक्षा आहे की उद्या गॅपडाऊन ओपन होईल त्या पद्धतीनं जर तुम्ही बघितलं तर आज गॅपडाऊन ओपन झालं मात्र एवढीच अपेक्षा आपली आज पूर्ण झाली माझी मला माझं विश्लेषण असं होतं की गॅपडाऊन ओपनिंग नंतर आपल्याला मार्केटमध्ये एक सेलिंग बघायला मिळेल आणि आपल्याला ले ह्या लेवलला टच केल्यानंतर आणखीन सुद्धा थोडंसं खाली येऊन साधारण बेचाळीस हजार चारशे पर्यंत वगैरे आपल्याला एक सेलिंग बघायला मिळेल अशी माझी अपेक्षा होती ज्या पद्धतीनं आपण इथे बघू शकता की सत्तावीस तारखेला त्याच्या आदल्या दिवशी ज्या पद्धतीनं ओपनिंग नंतर आपल्याला सेलिंग बघायला मिळालं होतं तसंच आपल्याला बघायला मिळेल अशी एक आपल्याला अपेक्षा होती आता ह्याचं कारण काय होतं याचं कारण साधं आणि सोपं होतं की इथपर्यंत आपण पोचलेलो होतो आपण जर इथे बघितलं तर इथे मंगळवारी इथपर्यंत पोहोचलेलो होतो आणि आता आपल्याला वर जायला जास्त जागा शिल्लक नव्हती त्रेचाळीस हजारची जी लेवल होती त्रेचाळीस हजारला आपल्याला स्ट्रॉंग रेझिस्टन्स होता आता हा स्ट्रॉंग रेझिस्टन्स आपण कशावरनं ठरवतो तर त्याला दोन तीन गोष्टी असतात पहिली गोष्ट आहे तर त्रेचाळीस हजार ही राऊंड फिगर आहे राऊंड फिगर आहे म्हटल्यानंतर ती नॅचरल सपोर्ट किंवा रेजिस्टन्स म्हणून काम करणार किंमत जर त्याच्या खाली असेल तर ती लेवल ही रेजिस्टन्स म्हणून काम करणार आपण त्याच्या खाली होतो किंमत इथपर्यंत जाऊन आलेली होती आणि ही लेवल इथे होती म्हणजे ही लेवल आता आपल्याला ले काय म्हणून काम करणार आहे रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहे तर त्याच्यामुळे वर जायला जास्त स्कोप नव्हता मार्केटमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं पाणी असेल किंवा इलेक्ट्रिक करंट असेल नेहमी हायर पासून लोअर कडे जातो तर आपल्याला त्या पद्धतीनं मार्केटमध्ये मा ही जी किंमत असते ती सुद्धा हायर रेजिस्टन्स पासून लोअर रेजिस्टन्सकडे जाते तर त्या दृष्टीनं मी सांगितलं होतं की गॅप डाऊन ओपन होईल आणि आपल्याला खाली जाण्याची शक्यता जास्त दिसते मात्र आपली आपल्याला आप माहिती आहे की मार्केट हंड्रेड पर्सेंट कोणीच प्रेडिक्ट करू शकत नाही आणि आपल्याला पिन टू पिन आपल्याला पॉईंट सांगता येत नाही तर इथे गॅपडाऊन ओपन झालं त्यानंतर थोडं खाली जाण्याचा प्रयत्न झाला थोडा वर जाण्याचा प्रयत्न झाला आणि तुम्ही बघू शकता एक शूटिंग स्टार सारखी आपल्याला कॅन्डल किंवा आपण ज्याला इन्व्हर्टेड हॅमर म्हणतो तशा प्रकारची कॅन्डल तयार झाली मात्र त्यानंतर सेलिंग कंटिन्यू झालं नाही जे आपल्याला अपेक्षित आप होतं त्याच्याऐवजी काय झालं बघा तुम्ही इथे बघू शकता की हा ही जी सेंटर लाईन होती ह्या सेंटर लाईनचा सपोर्ट घेतला गेला आणि आता आपल्याला इथपर्यंत जाण्यासाठी काय झालं इथून जाणं अवघड होतं पण आता इथपासून इत इथे जायला जागा तयार झाली त्यामुळे काय झालं किंमत वरच्या दिशेनं गेली आणि तुम्ही बघू शकता कितीतरी वेळ जवळजवळ तासभर प्रयत्न होत होता त्रेचाळीस हजारची लेवल ब्रेक करून त्याच्यावर क्लोजिंग मिळेल आणि तो तिथनं आपल्याला ब्रेकआउट मिळेल पण त्रेचाळीस हजारचा जो रेजिस्टन्स होता तो एवढा स्ट्रॉंग होता की आपल्याला तिथे ते आपल्याला झालं नाही त्रेचाळीस हजारचा रेजिस्टन्स त्रे तुटला नाही आणि त्यानंतर नॅचरली काय होतं जर एखादी गोष्ट तुटत नसेल तर मग काय होतं तिथनं सेलिंग आलं रेजिस्टन्स न तुटल्यामुळे सेलिंग आलं पण हे सुद्धा सेलिंग जर बघितलं तर हे सुद्धा फारसं त्याच्यामध्ये आपल्याला काही दम दिसला नाही पुन्हा थोडंसं बाईंग झालं पुन्हा एक प्रयत्न झाला आणि पुन्हा एकदा सेलिंग झालं फक्त याच्यामध्ये काय झालं शेवटी जर तुम्ही बघितलं तर सुरुवातीला तुम्हाला असं लक्षात येईल की आपल्याला साधारण हा हाय बनला त्यानंतर साधारण तुम्ही बघितलं तर इथे हाय बनला पूर्वी हा लो बनला नंतर इथे लो बनला म्हणजे तुमच्या काय लक्षात येतंय तुम्हाला लोअर हाय बनताना दिसला आणि लोअर लो बनताना दिसला म्हणजे थोडासा फ्लो खालच्या दिशेनं येताना दिसला याच्या व्यतिरिक्त ट्रेड घेण्यासारखं आपल्याला फारसा मोठा सेटअप याच्यामध्ये आला नाही तुम्ही जर बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की इथे आपल्याला एकदा म्हणजे खाली ओपन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की एक तेजी झाली त्यानंतर इथपर्यंत एक मंदी झाली पुन्हा एक तेजी झाली आणि पुन्हा एक मंदी झाली आता हा परफेक्ट एक एम शेप बनलेला आहे तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की पहिल्यांदा इथपर्यंत हाय बनला नंतरचा हाय इथपर्यंत बनला म्हणजे हायर म्हणजे इथे हायर हाय बनला इथे लोअर हाय बनला सेकंड टॉप आपल्याला थोडासा खालीच असावा लागतो आणि सेंटर लाईन तुटली मात्र ती तुटली त्यानंतर मार्केटमध्ये जास्त वेळ शिल्लकच नव्हता आता कदाचित हे जे काही आपल्याला पॅटर्न तयार झालाय आहे याचं आपल्याला जो रिझल्ट आहे तो कदाचित उद्या बघायला मिळेल आणि उद्या मार्केट आपल्याला खाली जाताना सुद्धा बघायला मिळू शकतं कारण अजूनही त्रेचाळीस हजारला खूप जास्त रेझिस्टन्स आहे आता ही नॅचरल लेवल आहे हे एक कारण सांगितलं दुसरं कारण असतं आपल्याला कॉल रायटिंग कुठे जास्त आहे बघायचं ते आज आपण बघणार आहोत तर त्रेचाळीस हजारला हायएस्ट कॉल रायटिंग आहे ज्या ठिकाणी हायएस्ट कॉल रायटिंग असतं तो, तो आपल्याला सगळ्यात मोठा रेझिस्टन्स असतो तर त्यानुसार सुद्धा आपल्याला ही गोष्ट लक्षात येते तर आज फार मोठं आपल्याला ऑप्शनमध्ये ट्रेड करता येईल असं बँक निफ्टीमध्ये काही ट्रेडिंग झालं नाही तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल साधारणपणे ह्या आसपास आणि ह्या आसपास एवढ्या एरियामध्येच आपल्याला एक लिमिटेड एरियामध्येच मार्केट साईडवेज होताना बघायला मिळालं त्यामुळे आज खूप मोठे कालच्यासारखे ट्रेड आपल्याला मिळाले नाहीत आज आपण थोडंसं ट्रेडिंग कमी करण्याचा प्रयत्न केला कारण जोपर्यंत सेटअप दिसत नाही जोपर्यंत आपला प्लॅन आहे तो वर्कआउट होत नाही त्यानुसार आपल्याला ट्रेड मिळत नाही तोपर्यंत आपण ट्रेड घ्यायचा नसतो आणि आपल्याला बऱ्याच वेळेला नो ट्रेड इज अल्सो अ गुड ट्रेड असं म्हटलं जातं कधी कधी जेव्हा आपल्याला समजत नाही मार्केट साईडवेज असतं त्यावेळेला उगीच जबरदस्तीचा ट्रेड न घेता आपल्याला ट्रेड न घेणं हा सुद्धा एक चांगला ट्रेड असतो हे असं मार्केटमध्ये म्हटलं जातं तर हे झालं आज काय झालं आता आपण उद्या काय होऊ शकतं हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी मी आता काय करतोय या सगळ्या ज्या सपोर्ट रेजिस्टन्स लाईन आहेत ते आपण काढून टाकूया आणि आपल्याला उद्यासाठी डेली ॲनालिसिस करूया म्हणजे बँक निफ्टीच डेली टाइम मध्ये आपण विश्लेषण करूया आता मी तुम्हाला मागच्या सलग काही दिवस फी लेवल न आपल्याला डेली अनालिसिस आपण करतोय तुम्ही बघू शकता फिफ्टी पर्सेंट लेव्हलचं जे महात्म्य आहे ते तुम्हाला इथे लक्षात येईल सलग तीन दिवस असं होतंय की ह्या लेवलच्या वर काही क्लोजिंग येत नाहीये फिफ्टी पर्सेंट लेवल इथे बघितली तर काय दिसतेय बेचाळीस हजार आठशे साठ बेचाळीस हजार आठशे साठच्या वर जाऊन म्हणजे वर आहे पण तिथे टिकत नाही आहे आणि त्याच्यावर क्लोजिंग येत नाही आहे नेहमी लक्षात ठेवा फिफ्टी पर्सेंट लेवल म्हणजे मार्केटमध्ये मा एकदा सेलिंग आलं ह्या लेवलपासून सेलिंग स्टार्ट झालं इथपर्यंत खाली गेलं आणि इथून जो बाउन्स येतोय ह्याच्यासाठी मी एक कॉमन उदाहरण सांगत असतो ते नेहमी लक्षात ठेवा की जसं आता हे काय आहे नक्की तर आपण जसं एखाद्या समजा दहा मजली इमारतीच्या टेरेसवर उभे आहोत आणि वरनं समजा आपण एखादा बॉल खाली समजा पार्किंगची जागा आहे वरनं आपण एखादा बॉल खाली टाकला नुसता सोडून दिला तर काय होईल पार्किंग मध्ये जमिनीवर आपटल्यानंतर तो थोडासा बाउन्स करणार आता जास्ते जास्ते तो बाउन्स किती करणार तर जास्तीत जास्त पन्नास टक्केपर्यंत बाउन्स करू शकतो शेअर मार्केटच्या भाषेत जर सांगायचं तर पन्नास टक्केपर्यंत बाउन्स येऊ शकतो पन्नास टक्के वर बाऊन्स आल्यानंतर तो खरं म्हणजे खाली पडला पाहिजे मात्र शेअर मार्केटमध्ये काय होऊ शकतं पन्नास टक्के बाउन्स झाल्यानंतर इथनं बायरनी पुन्हा त्याला खालनं फोर्स लावला तरच तो वर जाऊ शकतो ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायला लागते त्यामुळे फिफ्टी पर्सेंट लेवलला खूप जास्त महत्व आहे आणि आप आपल्याला हे तीन दिवस लक्षात येत आहे आणि हे आपण तीन दिवसापूर्वीपासूनच सांगतोय की ह्या लेवलच्या वर जोपर्यंत क्लोजिंग येत नाही तोपर्यंत हा ही जी तेजी झाली आहे ह्याला आपण रिट्रेसमेंट म्हणणार ट्रेंड रिव्हर्सल म्हणणार नाही अजूनही ट्रेंड कोणता चालू आहे डाऊन ट्रेंडच चालू आहे आणि त्याच्यामध्ये सध्या रिट्रेसमेंट आलेलं आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला ह्याचं वर्णन करावं लागेल आता समजा वरच्या दिशेनं जर जाऊ शकत नाही आहे तर खालच्या दिशेला कुठपर्यंत येऊ शकतो तर आपल्याला पहिलं टार्गेट इथे दिसतंय ते आहे बेचाळीस हजार पाचशे पंचावन्नच तर इथपर्यंत खाली येऊ शकतो किंवा ही लेवल तुटली तर आणि खाली कुठे येऊ शकतो तर बेचाळीस हजार एकशे अठ्ठ्याहत्तर साधारण आपण काय करायचं ह्या राऊंड फिगरला धरून त्या लेवल्स बघायच्या म्हणजे बेचाळीस एकशे अठ्ठ्याहत्तर म्हणजे बेचाळीस दोनशे पर्यंत खाली येऊ शकतो बेचाळीस पाचशे पन्नास ही आपल्याला तर राऊंड फिगरच आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला इथे लक्षात आहे अर्थात इथपर्यंत खाली येईलच का ते कुटे -कुटे है। ते तर ते आपल्याला बघावं लागणार आपल्याला हे बघावं लागणार की आपल्याला सपोर्ट कुठे कुठे आहे तर ते आपण आता विश्लेषण करणार आहोत तर माझ्यामध्ये तुम्हाला डेली मध्ये गोष्ट लक्षात आली समजा ह्याच्यावर गेलं तर मग पहिलं टार्गेट असणार आहे त्रेचाळीस हजार एकशे पासष्टचं म्हणजे त्रेचाळीस हजार एकशे पंच्याहत्तर एकशे दोनशे पर्यंत सुद्धा त्रेचाळीस हजार दोनशे पर्यंत जर आपण ही लेवल ब्रेक केली तर जाऊ शकतो फ्लो बरोबर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे आता हे झालं डेली अनालिसिस त्याच्यामध्ये मी तुम्हाला फिब रिट्रेसमेंटची लेवल वापरून दाखवली आणि त्याच्या साहाय्याने काही महत्वाच्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला आता आपण काय करूया पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जाऊया आणि काय काय आपल्याला दिसतंय ते समजून घ्यायचा प्रयत्न करूया आणि त्यानंतर इम्पॉर्टंट लेवल काढण्याचा प्रयत्न करूया आता ही जी रिट्रेसमेंट आली आहे तुम्ही अगदी काळजीपूर्वक जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की मी साधारण काय करतो आपल्याला ह्या लेवलला आणि ह्या लेवलला टच करतो तुम्हाला इथे एक लाईन तयार झालेली दिसते तुम्हाला काय लक्षात येते बघा इथनं वर किंमत गेली म्हणजे किंमत खालनं इथे वर गेली इथे सपोर्ट घेतला इथून वर गेलं पुन्हा सपोर्ट घेतला पुन्हा वर गेलं आणि पुन्हा इथपर्यंत आलेला आहे म्हणजे ही लेवल जी आहे ही इथे सपोर्ट म्हणून काम करते आहे इथे सपोर्ट म्हणून काम करते आणि आज त्यानं ह्या लेवलच्या खाली जाऊ दिलेलं नाही आहे म्हणजे आपल्याला ही ट्रेंडलाईन म्हणून सुद्धा आहे म्हणजे आता बघा उद्या जर समजा मार्केटनं बँक निफ्टीनं ह्याच्या खाली ट्रेड करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला डबल कन्फर्मेशन मिळणार आहे पहिलं कन्फर्मेशन ही जी लाईन आहे आणि ही लाईन जास्त महत्वाची काय कारण मल्टिपल डेजचा स्पॅन मध्ये ही बनलेली आहे ही आजच्या एका दिवसात बनलेली नाही तर तुम्ही इथे बघू शकता की सोमवारपासून ती आजपर्यंत म्हणजे तीन दिवसाच्या स्पॅन मध्ये बनलेली ट्रेंड लाईन आहे त्याला जास्त महत्व असतं दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला असं लक्षात येतंय की तुम्ही इथे बघितलं तर इथे आपण दाखवल्याप्रमाणे एम शेप बनलेला आहे आणि त्याचा आपल्याला अजून प्रॉपर रिझल्ट मिळालेला नाही म्हणजे जर समजा इथून खाली जाणार असेल तर आपल्याला काय होऊ शकतं एक चांगलं ट्रेड त्याच्यामध्ये आपल्याला मिळू शकतो तर थोडस मी आणखीन टेक्निकल अनालिसिस सांगण्याचं इथे प्रयत्न केलेला आहे मायामध्ये तुम्हाला आता लक्षात आला असेल आता आपण जाऊया आणि समजून घेऊया की, की इम्पॉर्टंट लेवल्स काय आहेत कुठले आहेत तर वरच्या बाजूला आपण जर बघायला गेलो तर सगळ्यात महत्त्वाची इम्पॉर्टंट लेवल आहे ती आहे त्रेचाळीस हजारची आपण इथे काय करू थोडस बोल्ड करू त्रेचाळीस हजार चौतीस पर्यंत आज हाय बनला होता त्यामुळे मी ते त्या लेवललाच तिथे घेतोय आणि दुसरी महत्वाची जी लेवल आहे आता तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे तीन लेवल दिसत आता ह्यातली कुठली लेवल घ्यायची आपण त्याच्यावर चर्चा करू मुद्दा मी थोडस तुम्हाला आजचा डे लो घेतोय ही लेवल घेतोय आणि ही लेवल घेतोय तुम्ही जर बघितलं तर ह्या तीन पैकी खालची कुठली लेवल घ्यायची तर ते आपल्याला इथे ठरवायचं आहे आता तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर लक्षात येईल मी थोडस झूम करतो म्हणजे तुम्हाला आणखीन समजायला सोपं पडेल तर बेचाळीस हजार सहाशे चौऱ्याण्णव ही लेवल आहे सहाशे चौऱ्याण्णव नंतर सातशे पन्नासच्या सातशे अठ्ठेचाळीसच्या आसपास ही लेवल आहे आणि आठशे सदतीसच्या आसपास ही लेवल आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल ह्या दोघांमध्ये जवळजवळ आपण बघितलं तर शंभर पॉईंटचा फरक आहे आणि ह्या दोघांमध्ये पन्नास पॉईंटचा फरक आहे मग अशा वेळेला आपण काय करतो ह्या लेवलला सुद्धा महत्व आहे पण ही लेवल आपण घेत नाही कारण आपल्याला मग थोडासा फास्ट जर ट्रेड अपेक्षित असेल तर आपल्याला काय करणं अपेक्षित आहे आपल्याला ले ही लेवल काढून टाकणं अपेक्षित आहे बरं दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे की इतकं वर आता खाली आपण क्लोजिंग दिलेलं आहे वर जर इथे कुठेतरी क्लोजिंग दिलं असतं तर मग ही लेवल सुद्धा घेतली असती त्यामुळे आपण काय करतो ही लेवल सुद्धा इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेत नाही आपल्याला ह्या दोन लेवल आता इम्पॉर्टंट लेवल म्हणून मिळालेले आहेत आता तुम्हाला लक्षात येईल खाली बेचाळीस हजार सातशे पन्नास सातशे अठ्ठेचाळीस पॉईंट ऐंशी आहे आपण ते पन्नास लेवल आहे असं सा समजू सातशे पन्नास बेचाळीस हजार सातशे पन्नास खाली आणि त्रेचाळीस हजार वर आपल्याला लक्षात येईल की इथे पेक्षा अडीचशे पॉईंटचा आपण जर फरक आहे आता प्रत्यक्षात बघितलं तर अडीचशेपेक्षा थोडा जास्त आहे म्हणजे आपल्याला काय करायला लागेल एक सेंटर लाईन काढावी लागेल ती आता तुम्ही इथे काढाल तुमच्या ट्रेडिंग सेटअपमध्ये अशी मी अपेक्षा करतो आता समजा इथून समजा खालच्या बाजूला जात असेल तर आपल्याला खालचं टार्गेट काय घ्यायचं पहिलं टार्गेट तर आपल्याला इथे कळलंय जो आजचा डे लो आहे हे आपल्याला पहिलं टार्गेट असेल पण एक छोटं टार्गेट आहे आपण त्याच्या खाली बघूया त्याच्या खाली आपल्याला दुसरं टार्गेट हे मिळू शकतं आणि टार्गेट आपल्याला हे मिळू शकतं आपल्याला असं वाटतंय की बँक निफ्टी जर समजा इथून खाली जात असेल तर साधारण बेचाळीस हजार चारशे पर्यंत खाली येऊ शकते असं आपल्याला चित्र दिसतंय पण इथे इत, इतकं खाली येऊन क्लोजिंग होईल का नाही कदाचित पुन्हा वर सुद्धा जाण्याची शक्यता आपल्याला एक्सपायरी असल्यामुळे सांगता येत नाही तर हे झाल्या खालच्या इम्पॉर्टंट लेवल्स उद्या खूप मोठी एक्सपायरी होईल आणि खूप मोठी मुवमेंट होईल असं वाटत नाही आहे कारण आपण जर या आठवड्यात बघितलं तर शुक्रवारी आपल्याला एक मोठी मुवमेंट झाली सोमवारी एक मोठी मुवमेंट झाली मंगळवारी एक बऱ्यापैकी ट्रेंडिंग मार्केट राहिलं आज साईडवेज राहिलं दोन्ही बाजूने आपल्याला मुवमेंट बघायला मिळालेल्या आहेत त्यामुळे मागच्या दोन एक्सपायरी जरी आपल्याला ट्रेंडिंग बघायला मिळाल्या असल्या तरी ही एक्सपायरी आपल्याला फारशी मोठी ट्रेंडिंग बघायला मिळेल असं आत्ता तरी वाटत नाहीये अर्थात उद्या सकाळी आपल्याला कोणत्या लेवल कशा ब्रेक होतात त्यावर ते ठरवावं लागेल आता इथून वर गेल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल त्रेचाळीस हजार शंभर च्या आसपास पण हे चौतीस असल्यामुळे आपण काय करू त्रेचाळीस हजार एकशे पंचवीसच्या आसपास आपण पहिलं टार्गेट ठेवू त्रेचाळीस हजार एकशे पंचवीसच्या आसपास आपल्याला पहिलं टार्गेट ठेवावं लागेल त्याच्यानंतर दुसरं टार्गेट ठेवत असताना आपण काय करू त्रेचाळीस हजार दोनशे पंचवीसच्या आसपास ठेवू म्हणजे आपल्याला परफेक्ट हे मिळू शकेल आणि तिसरं टार्गेट जे आहे ते आपल्याला त्रेचाळीस हजार तीनशे पंचवीसच्या आसपास बघायला मिळेल आता तुम्ही म्हणाल वर जर एवढा रेझिस्टन्स आहे तर वरची एवढी टार्गेट का देत आहे तर त्याचं कारण असं आहे की आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे हा जो रेजिस्टन्स आहे जर मार्केटमध्ये आपल्याला काहीच सांगता येत नाही जर समजा गॅपअप ओपन झालं आणि ही लेवल तुटली आणि एक दहा पंधरा मिनटं मार्केट जर त्रेचाळीस हजारच्या वर बँक निफ्टीमध्ये टिकलं तर काय होऊ शकतं मग एक शॉर्ट कवरिंग येऊ शकते ज्यांनी ज्यांनी इथे कॉल राईट केलेले आहेत त्या सगळ्यांना लॉसेस व्हायला लागणार ते आपल्या पोझिशन स्क्वेअर ऑफ करायला लागणार आणि त्याच्यामुळे एक शॉर्ट कवरिंग येऊ शकते जी दोनशे तीनशे पॉईंट आपल्याला वर नेऊ शकते ही गोष्ट लक्षात घेऊन आपण हे तीनशे पॉईंट वरच टार्गेट आपण बघतोय कदाचित त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा शॉर्ट कव्हरिंग येऊ शकतं जर त्रेचाळीस हजार तुटलं तर पण आपण थोडस काय करूया कॅल्क्युलेटेड गोष्टी लक्षात घेऊया म्हणून मी इथे वर तीनशे पॉईंट आपण नेहमीप्रमाणे बघितलं आता हे झालं आपल्याला आप जे काही दिसतंय चार्टनुसार आता थोडस डेटा अनालिसिस सुद्धा करूया त्यासाठी मी तुम्हाला ऑपस्ट्राच्या साईटवर घेऊन येतोय ऑप्स्ट्रा मध्ये आपण बँक निफ्टीचं बघितलंय आता ऑप्स्ट्राची जी साईट आहे तुम्ही जर नियमित सदस्य असाल तर तुम्हाला माहिती आहे ऑप्स्ट्रा आपल्याला डेटा अनालिसिस करता येतं ज्याच्यामध्ये कॉल रायटिंग कुठे झालंय पुट रायटिंग कुठे झालंय सपोर्ट कुठे आहेत रेजिस्टन्स कुठे आहेत हे डेटाच्या साहाय्याने आपण बघतोय तर आता इथे जर तुम्ही बघितलं तर पुट कॉल रेशो हा थोडासा आपल्याला वन पॉईंट सेवन्टीन झालेला दिसतोय हा थोडासा हायर आहे मार्केट थोडंसं आणखीन खाली येऊ शकतं असं आपल्याला बघायला शक्यता इथे दिसतीये त्यानंतर तुम्ही जर मॅक्सपेन बघितलं तर तुम्हाला तो स्ट्राईक प्राइस दिसते बेचाळीस हजार आठशेची आणि मॉडिफाईड मॅक्सपेन हे कॅल्क्युलेटेड जे आहे हे आहे बेचाळीस हजार सहाशे ब्याऐंशीच म्हणजे सध्या आपल्याला जिथे स्पॉट प्राइस आहे आठशे सत्तावीसच्या च्या आसपास तिथून आपल्याला बघितलं तर थोडस खाली आपल्याला इथे म्हणजे एक शंभर सव्वाशे पॉईंट खाली सध्या आपल्याला मॅक्सपेन दिसतंय म्हणजे खालच्या दिशेनंच जाण्याची शक्यता सध्या मार्केटमध्ये आपल्याला ह्या सगळ्या डेटाच्या सहाय्यानं दिसते बाकी मी हे अनालिसिस तुमच्यावर सोडतोय कारण हे डिटेल मध्ये पूर्वीच्या एक्सपायरीमध्ये आपण केलेलं आहे तर आता आपण काय करूया थोडस कुठे ओपन इंटरेस्ट जास्त आहे सपोर्ट रेजिस्टन्स लेवल कुठे जास्त आहेत इथे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल हा त्रेचाळीस हजारचा आपल्याला स्तंभालेख दिसतोय ज्याच्यामध्ये हा सगळ्यात उंचीचा जो स्तंभ दिसतोय हा त्रेचाळीस हजारचा कॉल रायटिंग सगळ्यात जास्त आहे त्यामुळे त्रेचाळीस हजार तोडणं अवघड हो आहे पण जर त्रेचाळीस हजारच्या वर टिकली तर इतक्या संख्येनं कॉल रायटिंग केलेली लोकं जे आहेत हे पटापट आपले काय करायला लागतील पोझिशन स्क्वेअर ऑफ करायला लागतील आणि मग दोनशे तीनशे पॉईंट वर जाऊ शकतं पण ह्याची शक्यता किती आहे वर जाण्याची उद्या तीस टक्के आहे मार्केटमध्ये कोणतीही शक्यता आपण शून्य टक्के आहे असं म्हणू शकत नाही त्यामुळे मी काय म्हणतो वर जाण्याची शक्यता तीस टक्के आहे आणि इथून खाली जाण्याची शक्यता मी म्हणतोय की साधारणपणे पन्नास टक्के आहे आता तुम्ही म्हणाल सर मग वीस टक्के कुठे राहिले तर वीस टक्केमध्ये आपल्याला असं दिसतंय की मार्केट आहे ह्या एरियामध्येच थोडंसं वर खाली होऊन साईडवेज राहील तर जिथे आहे आठशेच्या आसपास आहे बेचाळीस आठशेच्या आसपास आहे एक शंभर दीडशे पॉईंट खाली जाईल शंभर दीडशे पॉईंट वर जाईल आणि ह्या एरियामध्येच राहण्याची शक्यता बरोबर पन्नास टक्के बर, शक्यता मात्र काय आहे की एकदा तरी खाली येईल बेचाळीस पाचशे बेचाळीस चारशे पर्यंत हे बेचाळीस पाचशेच पुट रायटिंग आहे इथे आपल्याला लक्षात येते तोपर्यंत मध्ये फारसा रेजिस्टन्स नाही आहे त्यामुळे इथपर्यंत सुद्धा मग खाली येऊ शकतं हे आपल्याला इथे दिसतंय अर्थात मी हे सगळं अनालिसिस पूर्वी डिटेलमध्ये कसं करायचं हे सांगितलेलं आहे त्यामुळे आता थोडक्यामध्ये मी ह्या सगळ्या लेवल्स सांगतोय खाली बघितलं तर बेचाळीस हजारला पुट रायटिंग आहे पण एवढ्या खाली जाईल असं आत्ता तरी चित्र आपल्याला दिसत नाही पण सांगता येत नाही मार्केट जेव्हा खाली जात असतं तेव्हा ते इतक्या स्पीड न जाऊ शकतं तर त्याच्यामुळे बेचाळीस पर्यंत सुद्धा मग बेचाळीस पाचशे जर तुटला आणि खाली टिकलं बेचाळीस चारशेच्या बेचा खाली टिकलं तर मग बेचाळीस हजार पर्यंत सुद्धा जाऊ शकतं असं आपल्याला सध्या चित्र दिसतंय जे आपल्याला इथे ज्या काही कॉल रायटिंग आणि पुट रायटिंगच्या पोझिशन आहे म्हणतो जी आकडेवारी आहे त्याचं विश्लेषण आपल्याला असं दिसतंय ते हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस आता आपण काय करूया निफ्टीच्या अनालिसिस ला सुरुवात करूया मात्र त्यापूर्वी आपल्याला एक महत्वाची सूचना सांगायची आहे कालच आपण आपल्या शेअर मार्केट मराठीचा जो पेड कोर्स आहे त्याची घोषणा केली जानेवारी बॅचची आणि मला सांगायला अतिशय आनंद होतोय की नुसतं व्हिडिओमधनं फक्त इंटिमेशन दिल्यानंतर एवढा चांगला प्रतिसाद मिळतोय कदाचित आपल्याला पंधरा जानेवारीपर्यंत आपण त्याच्यामध्ये ॲडमिशनची मुदत ठेवली आहे कदाचित त्याच्या खूपच आधी आपली बॅच फुल होईल असा मला अंदाज आहे है। तर ह्याच्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी आहेत लक्षात घ्या तुम्ही तुम्हाला प्रीमियम ग्रुपमध्ये जर समजा जॉईन व्हायचं असेल तर आपल्या रेफरल लिंकनं स्टॉक सॅलिस ब्ल्यू आणि अँजल वनमध्ये तुम्ही डिमॅट अकाउंट फ्री डिमॅट अकाउंट ओपन करू शकता आणि प्रीमियम ग्रुप मध्ये लाईफ टाइम फ्री मेंबरशिप तुम्हाला मिळेल प्रीमियम ग्रुप काय आहे त्याची माहिती आपण आपल्या वेबसाईट वर दिलेली आहे तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असा मला व्हॉट्सअप मेसेज खाली दिलेल्या नंबरवर पाठवू शकता आता आपल्याला समजा जर जानेवारी बॅच मध्ये कॉम्बो कोर्सला ऍडमिशन घ्यायचे त्याच्यामध्ये दोन कोर्सेस आहेत वेगवेगळ्या ऍडमिशन घेता येणार नाहीये आपल्याला कॉम्बो कोर्सलाच ऍडमिशन घ्यायला लागणार आहे त्याची ऍडमिशनची जी लास्ट डेट आहे ती पंधरा जानेवारी पर्यंत आहे तर त्यानंतर आपण त्याची बॅच चालू करणार आहोत तुम्ही ऍडमिशनसाठी रजिस्टर गेलात त्याची फी भरलीत की तुम्हाला काही व्हिडिओ दिले जातील ते तुम्ही काय करू शकता पंधरा जानेवारी पर्यंत बघू शकता पंधरा जानेवारीनंतर आपण काय करणार आहोत आठवड्यातनं दोन दिवस संध्याकाळी सात ते आठ लाईव्ह सेशन घेणार आहोत ज्याच्यामध्ये तुम्हाला जे काही शंका असतील जे काही गोष्टी समजल्या नसतील त्या डिटेलमध्ये तुम्हाला समजून सांगितल्या जातील तर अशा पद्धतीनं तो कोर्स असणार आहे मागच्या दोन वर्षात आपण फी वाढवलेली नाहीये त्यामुळे फी वाढवण्यापूर्वीची ही शेवटची बॅच आहे हे लक्षात घ्या तर या बॅचसाठी आपण फक्त कॉम्बो कोर्सलाच प्रवेश देतोय इंडिव्हिज्युअल कोर्सला आपल्याला प्रवेश देत नाहीये याचं कारण असं आहे की आपण एकाच कोर्सच्या फी मध्ये दोन्ही कोर्स देतोय कॉम्बो कोर्सची फी आपण किती आहे साडेसात हजार रुपये ठेवली आहे प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांसाठी पाचशे रुपयाची सवलत आहे म्हणजे तुम्ही एक फ्री डीमॅट अकाउंट ओपन करून पाचशे रुपयाची सवलत मिळवू शकता तुमच्यासाठी फी सात हजार रुपये असणार आहे पुढची जी बॅच आहे त्या बॅच पासून आपण फी वाढवणार आहोत प्रत्येक कोर्सची फी आपल्याला साडेसात हजार रुपये होणार आहे म्हणजे स्वतंत्र स्वतंत्र दोन कोर्स करायचे असतील तर फी पंधरा हजार रुपये होईल आणि एकत्र करायचं असेल कॉम्बो कोर्स करायचा असेल तर त्याची फी दहा हजार रुपये असणार आहे तर ही पुढच्या बॅच पासून होणार आहे ही बॅच फुल झाल्यानंतर तर त्याच्यामुळे ज्यांना कुणाला ऍडमिशन घ्यायची असेल तर ते आत्ता किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात त्याच्यासाठी प्रवेश घेऊ शकतात आता तुम्हाला ह्या कोर्ससाठी आपल्याला माहिती आहे की काही मर्यादित जागाच आहेत तुम्हाला जर ह्याच्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल या कोर्समध्ये काय कंटेंट आहे किंवा अन्य काही माहिती पाहिजे असेल नंबर नंबर फक्त फक्त वाटसाँ वाटसाँ तर नंबर दिलेला आहे नंबरवर तुम्ही काय करायचं आहे फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज पाठवू शकता त्याच्यावर कॉल करण्याचा प्रयत्न करू नका कारण कॉल घेणं शक्य नसतं तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज जर पाठवलात तर त्याच्यावर तुम्हाला कोर्सविषयी सगळी माहिती सांगितली जाईल तर या महत्वाच्या सूचनेनंतर आता पुन्हा आपण आपल्या विश्लेषणाकडे परत येऊ आणि इथे आपण आता काय करतोय निफ्टीचं अनालिसिस करायला सुरुवात करतोय बँक निफ्टीचं आपण खूप डिटेलमध्ये अनालिसिस केलंय निफ्टीचं आता आपण अनालिसिस करायला सुरुवात करूया निफ्टी तर निफ्टीमध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं तर आपल्याला फार मोठं काही हे झालं नाही जसं आपल्याला गॅपडाऊन अपेक्षित होतं बँक निफ्टीमध्ये तसं झालं मात्र त्यानंतर पहिल्या पंधरा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की एक आपल्याला पुन्हा वर गेलं पुन्हा खाली आलं पुन्हा वर आणि इथे खूप वेळ साईडवेज राहिलं आणि निफ्टीमध्ये तुम्ही बघितलं तर एक फॉल्स ब्रेकआउट सुद्धा आला वरच्या दिशेनं पण तो टिकला नाही आणि पुन्हा खालच्या दिशेनं आलं म्हणजे थोडक्यात आज नो ट्रेडिंग झोन होता साईडवेज मार्केट होतं तुम्ही कुठलाही ट्रेड घेतला असता तर तुम्हाला कुठे एंट्री घ्यायची कुठे स्टॉप लॉस लावायचा कुठे टार्गेट लावायचं हे लक्षातच आलं नसतं अशा प्रकारचा आपल्याला आजचा दिवस होता याचं कारण असं आहे मागचे काही दिवस जर मार्केट ट्रेंडिंग राहिलं असेल तर एक्सपायरीच्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी मार्केट थोडंसं साईडवेज होतं आणि तेच आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळालं आता ज्या पद्धतीनं आपण हे सगळं बघितलंय आता आपण काय करूया उद्यासाठीच विश्लेषण डायरेक्ट करायला सुरुवात करूया आता ते करत असताना तुम्ही इथे सुद्धा बघितलं तर तुमच्या लक्षात येईल मी थोडस खाली घेतोय आता इथे आपण एक ट्रेंड लाइन काढायचा प्रयत्न करूया जसं आपण बँक निफ्टीमध्ये काढलं होतं समजा इथपासून आपण ही लेवल धरली किंवा आपण अगदी ही लेवल जरी धरली तर आपण ही लेवल धरणं जास्त चांगलं आहे कारण ट्रेंडलाईनचं आपल्याला सगळ्या गोष्टी जे प्राईज ॲक्शन आहे ती पूर्ण या लाईनच्या वर झालेली आहे तर तुम्ही इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे सपोर्ट घेतलाय इथे सपोर्ट घेतलाय इथे जवळ आलं होतं इथे सुद्धा आपण अगदी जवळ आलो होतो आणि तिथपर्यंत थांबलेलो आहे जर समजा इथून खाली जात असेल बँक निफ्टीमध्ये खूप चांगली आणि क्लिअर ट्रेंड लाईन बनली आहे मध्येही जवळजवळ तशीच ट्रेंड लाईन बनली आहे तर आपल्याला काय होऊ शकतं इथनं खाली जात असताना आपल्याला चांगल्या पद्धतीनं मार्केटमध्ये मुवमेंट मिळू शकते आता आपण बघूया की उद्यासाठी इम्पॉर्टंट लेवल्स काय असणार आहेत मात्र त्याच्यासाठी मी थोडंसं डेली ॲनालिसिस आधी करणार आहे तर आपण जाऊया डेली ॲनालिसिसच्या याच्यामध्ये आणि इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल काल हॅमर बनला आज इन्व्हर्टेड हॅमर बनला म्हणजे अशा प्रकारे मार्केट तिथले तिथेच राहायचा प्रयत्न करते काल बघा कालची बॉडी आणि आजची बॉडी जवळजवळ कालच्या बॉडीची आकार आणि आजच्या बॉडीचा आकार आणि जागा जवळजवळ सारखी आहे म्हणजे त्याच एरियामध्ये आपण दिवसभर ट्रेड करत राहिलो असा त्याचा अर्थ आहे आता हे बघत असताना आपण थोडस काय करूया ह्याच्यात सुद्धा पुन्हा अर्थात कालचं अनालिसिस आहे त्याच्यामध्ये काहीच बदल नाही आहे आपल्याला त्याच सगळ्या लेवल पुन्हा पुन्हा सांगायचे आहेत पण मी थोडक्यात सांगतोय ही जी लेवल आहे अडतीस पॉईंट वीस टक्क्याची तर ही लेवल आपल्याला ले अजूनही रेजिस्टन्स म्हणून काम करते ही जी खालची लेवल आहे तेवीस पॉईंट सहा टक्क्याची ही लेवल आपल्याला ले सपोर्ट म्हणून काम करते तर दोन दिवस सध्या आपण ह्याच एरियामध्ये ट्रेड करतोय वरच्या बाजूला अठरा आहे खालच्या बाजूला अठरा अशी लेवल आहे म्हणजे आपण अठरा हजार पंचवीस अशी लेवल आहे असं समजूया अठरा हजार सदतीसची ही लेवल आहे तर ह्या मध्येच आपल्याला ट्रेड होताना दिसतोय तर जर समजा ही लेवल ब्रेक झाली उद्या ज्याची शक्यता खूप कमी दिसते आपल्याला तर मग फिफ्टी पर्सेंट लेवलपर्यंत आपण जाऊ शकतो अठरा हजार तीनशे पर्यंत म्हणजे सव्वाशे पॉईंट आणखीन वर जाण्याचा जा स्कोप तयार होईल आणि शॉर्ट कव्हरिंग येऊ शकतं मात्र जोपर्यंत ही लेवल ब्रेक होत नाही अठरा हजार दोनशेच्या वर जात नाही तोपर्यंत आपल्याला एक तर वेज किंवा थोडंसं खालच्या दिशेनं जाताना निपटी बघायला मिळू शकतं अर्थात कालचं अनालिसिस जरी तुमच्या लक्षात असेल तरी तुम्हाला जास्त काही सांगण्याची आवश्यकता नाही आहे आपण आता काय करू पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेममध्ये येऊन पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये निफ्टीचं ॲनालिसिस करूया निफ्टीसाठी जे इम्पॉर्टंट लेवल्स आपण आता काढणार आहे त्या काढायला सुरुवात करूया आजचा साधारण डे हाय आहे ही आपल्याला वरच्या दिशेनं इम्पॉर्टंट लेवल आहे जी आहे अठरा हजार एकशे त्र्याहत्तरची आपण अठरा हजार आप एकशे पंच्याहत्तर आहे असं समजू आणि खालच्या बाजूला जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की आजचा जो डे लो होता हा इथे मात्र आपल्याला साधारण ह्या एरियाच्या आसपास एक लो बनला होता आता तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की अठरा एकशे एक आहे अठरा हजार एकशे एक आणि अठरा हजार अडुसष्ट तर त्याच्यामुळे काय होईल ही खालची लेवल जी आहे ही आपल्याला फर्स्ट टार्गेट होऊ शकतं तर ती लेवल आपल्याला ले ले ठेवायची नाही आहे तर ती फर्स्ट टार्गेट म्हणून ठेवू शकतो आता इथे काय होईल आपल्याला ह्या दोन लेवल इम्पॉर्टंट असतील खालच्या बाजूला तुम्ही बघितलं तर अठरा हजार शंभर आणि वरच्या बाजूला बघितलं तर अठरा हजार एकशे पंच्याहत्तर म्हणजे पंच्याहत्तर पॉईंटचाच फरक आहे त्यामुळे इथे आपल्याला सेंट्रल लाईन काढण्याची आवश्यकता नाही शंभर किंवा शंभरपेक्षा जास्तचा फरक असेल तर आपण सेंट्रल लाईन निफ्टीमध्ये काढतो आता समजा इथनं खाली येत असेल तर आपण बघूया की ही पहिलं टार्गेट असणार आपल्यासाठी साधारणपणे शंभरपासून अडुसष्ट पर्यंत म्हणजे पंचवीस तीस पॉइंटचा आपल्याला फरक दिसतोय त्यानंतर दुसरं टार्गेट जे असणार ते अठरा हजारच्या लेवलपर्यंत आहे आणि तिसरं आणि शेवटचं टार्गेट सध्या आपण ठेवतोय ते आहे सतरा हजार नऊशे सदुसष्टचं आपण म्हणू शकतो हे नऊशे पंच्याहत्तरचं आहे किंवा आपण सतरा हजार नऊशे पन्नासचं आहे असं सुद्धा आपण याच्यामध्ये म्हणू शकतो तर खाली येत असताना लिमिटेड स्कोप दिसतोय मात्र खाली येण्याची शक्यता जास्त आहे अठरा हजारची लेवल समजा तुटून खाली जास्त वेळ राहिलं तर कदाचित आणखीन एक पन्नास शंभर पॉईंट खाली जाऊ शकतं मात्र त्याची शक्यता सध्या फारशी दिसत नाही वर जाण्याची शक्यता सुद्धा आपल्याला कमी वाटते मात्र वर जर जा जाणार असेल अठरा हजार ची लेवल तोडणार असेल तर मग आपलं पहिलं टार्गेट अठरा हजार एकशे पंच्याहत्तरच्या वर जात असेल तर आपलं पहिलं टार्गेट असणार आहे अठरा हजार दोनशे पंचवीसचं ता तर त्यामुळे इथे आपण पहिलं टार्गेट ठेवू दोनशे पंच्याहत्तरच्या आसपास आपण दुसरं टार्गेट ठेवूया इथे बघितलं तर दोनशे पंच्याहत्तरच्या आसपास तिसरं टार्गेट आहे आणि अठरा हजार तीनशे पंचवीसच्या आसपास आपण इथे शेवटचं टार्गेट ठेवतोय आता हे शंभर दीडशे पॉइंटचं टार्गेट वर का ठेवतोय आपण तर इथनं वर गेलं अठरा दोनशेच्या वर गेलं तर एक आपल्याला शॉर्ट कवरिंग येऊ शकतं कारण कॉल रायटिंग अठरा दोनशेला खूप जास्त झालेलं आपल्याला बघायला मिळते तर हे झालं आपल्याला उद्यासाठी कशा पद्धतीनं निफ्टीचं अनालिसिस आहे आपण आता पटकन डेटा अनालिसिस करूया निफ्टीसाठीच निफ्टीचा डेटा अनालिसिस बघत असताना आपल्याला लक्षात येईल की निफ्टीची जी मॅक्स पेन आहे ती आपल्याला स्ट्राईक प्राइस वाईज अठरा शंभरच्या आसपास आहे आणि मॉडिफाईड जी आहे ती अठरा एकशे पन्नासच्या आसपास दिसते म्हणजे तुम्हाला निफ्टीमध्ये थोडीशी आपल्याला आत्ता आहे त्याच्या वरच्या बाजूला दिसतंय आपल्याला मॅक्सपेन त्यामुळे निफ्टीमध्ये जास्त फरक होईल असं वाटत नाही आहे इथे अठरा शंभर असलं तरी इथे मॉडिफाईड एकशे बावन्न आहे म्हणजे आपल्याला आता हे अनालिसिस लक्षात आलं असेल जर तुम्ही नियमित सदस्य असाल तर तुम्हाला हे सगळे डिटेल ह्या आकड्यांचे महत्व लक्षात आलं असेल इथे पुटकॉल रेशो सुद्धा जवळजवळ एकच्या आसपास आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये सुद्धा फार मोठा आपल्याला काही फरक होईल असं वाटत नाही फार मोठी मुवमेंट बघायला मिळेल असं सध्या चित्र आपल्याला दिसत नाहीये आता आपण काय करू थोडस डेटा अनालिसिस करायचा प्रयत्न करू तुम्ही जर बघितलं तर हायेस्ट कॉल राईटिंग जे आहे ते तुम्हाला ह्या ठिकाणी दिसतंय आता तुम्ही कुठली लेवल आहे ती इथे नेऊन बघू शकता अठरा हजार दोनशेचे मी मगाशी जे सांगतोय अठरा दोनशे का स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे कारण हायेस्ट कॉल राईटिंग एवढं कॉल राईटिंग एवढं मोठं हिरवा स्तंभ तुम्हाला कुठेही दिसणार नाही त्यानंतर तुम्हाला हा दिसतोय तुम्ही ही लेवल चेक करू शकता ही लेवल आहे अठरा हजार पाचशेची तर अठरा हजार दोनशेलाच आपल्याला स्ट्रॉंग रेजिस्टन्स असल्यामुळे आपल्याला खालच्या बाजूला जर पुट रायटिंग बघितलं आता इथे थोडंसं उलट चित्र आहे पुट रायटिंग सगळ्यात जास्त इथे झालेलं आहे म्हणजे कॉल रायटिंग कमी आहे पुट रायटिंग जास्त आहे अशी निफ्टीची अवस्था आहे म्हणून मी म्हणतोय की निफ्टीमध्ये मॉडिफाईड मॅक्सपेन हे वर का दिसतंय त्याचं कारण तुमच्या लक्षात आलं असेल अठरा हजारच्या आसपास हायएस्ट पुट रायटिंग झालेलं आहे त्यामुळे अठरा हजारची लेवल तोडणं अवघड आहे आणि वर जात असताना अठरा हजार दोनशेची सुद्धा तोडणं अवघड आहे तर त्याच्यामुळे ह्या दोनशे पॉईंटमध्येच मार्केट फिरत राहील दिवसभर खाली जाईल वर येईल तोडल्यासारखं दाखवेल फॉल्स ब्रेकआउट देईल पुन्हा खाली येईल याचीच शक्यता मला उद्या जास्त दिसते ते हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं ॲनालिसिस आपल्याला जर कोर्सला ॲडमिशन घ्यायची असेल प्रीमियम ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही काय करू शकता प्रीमियम ग्रुप जॉईन करायचं असेल तर प्रीमियम ग्रुप कोर्स जॉईन करायचा असेल तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज या नंबरवर पाठवू शकता हे जे विश्लेषण आहे हे जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की तुम्ही या व्हिडिओला लाईक करा हे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट मध्ये टाईप करून सांगायला विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंटच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या साह्यानं रोजच्या रोज मी हे व्हिडिओ बनवत असतो त्यामुळे लाईक करायला आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तसंच तुम्ही हा व्हिडिओ आत्तापर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ता ताबडतोब सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे येणारे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद